महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाइव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुधा. महाराष्ट्र न्यूज लाइव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणो डेव्हलपर्स. गेल्या दोन्ही नक्षत्रामध्ये भात आणि ऊस पिकाला समाधानकारक पाऊस झाला नसल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र पुष्पेर्क म्हणजेच म्हाताऱ्या पावसाचे नक्षत्र दोन दिवसांपूर्वी सुरू होताच कागलच्या पश्चिमेकडील फणाळी, साके, केंबळी, वाचणी परिसरामध्ये संततधार पावसाने सुरुवात केल्यानं शेतशिवारामध्ये पाणीच पाणी झालंय. वाचणी दूधगंगा नदीच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झाली असून वाचणी पूल पाण्याखाली गेला असून नदीकाठची शेतपिके पाण्याखाली गेली आहेत. जोरदार पावसामुळे केंबळी, वाचणी, खेबवडे रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक बंद झाली आहे. पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने पाणी रस्त्यावर आलं आहे, तर काही गावांचा संपर्कही तुटला आहे. शिवाय गावातील शेतीकडे जाणाऱ्या लहान मोठे ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसेच ऊस आणि भात पिकांमध्ये पाणी तुंबलं असल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी सागर लोहार, कागल. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाइव्ह, शोध सत्य बातमीचा.